आपण शतक संख्येचा गुणाकार पाहणार आहोत. 300 × 40 शतक संख्येला दशक संख्येने गुणणे हा गुणाकार पाहणार आहोत. 5 या शतक संख्येला गुणताना काय करायचं, दिलेल्या अंकांचा गुणाकार करायचा फक्त अगोदर, म्हणजे 3 आणि 4 चा गुणाकार करून घ्यायचा. किती आले 3 आणि 4 चा गुणाकार 3 × 12 आणि जे शतक संख्येमधले शून्य आहेत त्या आणि दशक संख्येमधले शून्य हे मोजायचे आणि समोर लिहायचे. 300 च्या मधले 2 शून्य आणि 40 मधला 1 शून्य असे 3 शून्य याला शतकांचा गुणाकार म्हणायचा. परत एक उदाहरण घेऊयात आपण. 200 × 50 अगोदर 5 चा आणि 2 चा गुणाकार करायचा. 5 × 2 = 10 हे 10 लिहून घ्यायचे आणि नंतर शतकाच्या पुढचे 2 शून्य आणि 50 च्या पुढचा 1 शून्य 50 मधला 1 शून्य असे 3 शून्य द्यायचे. हा झाला 200 × 5 = 50 चा गुणाकार. परत आपण दुसरं आणखीन एक घेऊयात. 700 × 8 तर यामध्ये 7 चा आणि 8 चा गुणाकार करून घ्यायचा. 7 चा बडा 8 पर्यंत किंवा 8 चा बडा 7 पर्यंत म्हणायचा. 7 × 8 = 56 लिहून घ्यायचे आणि शतकापुढे जेवढे शून्य असतील तेवढे शून्य मोजून लिहायचे. याप्रमाणे शतक संख्येचा गुणाकार करणं अगदी सोपं जातं. समजलं विद्यार्थी मित्रांनो? खूप छान.